आज मी जाणार आहे मुंबईमधल्या चोर बाजारात. पहिल्यांदा जातो आहे, एवढी वर्ष मुंबईला राहिलो पण पहिल्यांदा कधी गेलो नव्हतो, कधी वेळ पण नाही आली. पण म्हटलं आज जाऊया, आज सगळेजण मित्र पण आहेत, तर आज जाणार आहोत डायरेक्ट चोर बाजारात. हे बघ, हे इकडे चालले मस्ती करतायत. पण ठीक आहे, आता आम्ही इथून बाईकवरून डायरेक्टली शिवडी स्टेशनला जाणार आहोत. आणि शिवडी स्टेशनवरून डायरेक्टली आम्ही मस्जिद किंवा सँडरसन रोडवरून आम्ही डायरेक्टली चोर बाजार जाणार आहोत. ऍक्च्युली आज चोर बाजारावर वाईट वेळ आली आहे म्हणून हा व्लॉग करायला चाललाय. मी सगळ्यांची ओळख करून देतो, बिझनेस पडणार आहे थोड्या दिवस. शुभम बागल खूप छान गिटारिस्ट आहे, त्याचबरोबर सिंगर पण आहे. नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा त्याला. आणि सागर कानडे वाक्यावरून कळला असेल, सागर कानडे खूप छान रायटर आहे, नक्की त्याला फॉलो करा इंस्टाग्रामवर. आणि मी प्रथमेश पवार, मला सुद्धा इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि युट्यूबला आपला सुद्धा दुसरा सुद्धा एक चॅनल आहे, त्याला सुद्धा फॉलो करा, नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता फायनली शिवडी स्टेशनला आलेलो आहे. एक मित्र पुढे कॉटन ग्रीन स्टेशनला थांबलाय, कॉटन ग्रीन स्टेशन अरे हा कॉटन ग्रीन स्टेशनला थांबलाय. ऍक्च्युली आम्ही शिवडी स्टेशनला आलोय, आणि शिवडी स्टेशन म्हटलं की जरा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे शिवडी प्लेस, आणि स्टेशन सुद्धा खूप स्पेशल आहे, जरा नातं खूप जवळच आमचं. आणि आता आम्ही इथूनच डायरेक्टली निघणार आहोत जायला, आणि तो मित्र पुढे कॉटन ग्रीन स्टेशनला भेटणार आहे, हर्ष म्हणून आहे. आता आम्ही सँडलस्टड रोड स्टेशनला उतरलेलो आहोत, आणि आता आम्ही निघालोय चोर बाजाराकडे. बघूया तिथे कशा प्रकारचा माहोल आहे. स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला चोर बाजारात जाण्यासाठी टॅक्सीसुद्धा मिळते, टॅक्सी बाहेरच सगळ्या कंटिन्युअसली चालू आहेत म्हणजे असतातच. आणि हा चोर बाजार फक्त शुक्रवारचा असतो, सकाळी लवकर पहाटे लागतो तो, 4 वाजता आय थिंक. मला तितकीशी माहिती नाही आहे, मी आज पहिल्यांदा जातो आहे, पण मी जितकं मला अनुभव येईल तिकडे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्हाला शेअर करेन मी. आणि फायनली आम्ही आता चोर बाजारात आलेलो आहे. हा मी पण हा सागर कानडे पण सोबत आहे. गर्दी आहे कारण कसं आठवड्यात फक्त एकच दिवस असतो या चोर बाजार. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत, साहित्य आहे. या चोर बाजारची पण एक हिस्ट्री आहे, वेगळी हिस्ट्री अशी. तुम्हाला सांगतो, मुंबईची सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी आहे ना, सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्या चोर बाजाराला पहिलं म्हणजे चोर बाजार असं उच्चारायचे, पण ज्यावेळेस इंग्रज लोक आले त्याच्यानंतर त्यांनी या चोर बाजाराचा उच्चार चुकीचा केला, चोर बाजार केला. त्याच्यामुळे तो नंतर मग प्रचलित झाला की चोर बाजार. आणि आज त्याला चोर बाजार म्हणूनच ओळखलं जातं, आणि मी तुम्हाला चोर बाजार फिरवणार आहे.
तुम्हाला मी आता जो ब्लेझर दाखवतो म्हणजे 350 जो ब्लेझर आहे तो आम्ही आता हा जो ब्लेझर घेतला आहे तुम्ही बघा बघू शकता, मित्रासाठी घेतला आहे आणि 250 घेतलेला आहे. नक्की इथे या, आहे कमी प्राईजमध्ये आहे, बार्गेनिंग करता आली पाहिजे तुम्हाला. मगाशीच म्हटलं होतं मी यो ब्रो आणि तो जरा मगाचा विमलचा डायलॉग मारले जरा. जीन्स आहेत दूर बाजारात चांगल्या क्वालिटीचे जीन्स आहेत आणि काही 100 रुपयाला आहेत. ही स्टाईल आहे बघूया, त्यातल्या चांगली वाटली तर घेईन. थोड्या वेळापूर्वी 100 रुपयाची जीन्स बघितली होती, 50 रुपये टी शर्ट सुद्धा आहेत पहिले टी शर्ट आणि चांगल्या प्रकारचे टी शर्ट्स आहेत, कारण मी यातलं घेईन असं वाटतंय. ठीक आहे, अजून फिरायचं आहे, सगळं फिरल्यानंतर बघायला मिळेल अजून कुठे कुठे काय काय आहे. फॉर्मल शूज आहेत, फॉर्मल शूज 1000 रुपयाला आहेत. साडेसहा वाजले सकाळचे आणि चहा तर बनला पाहिजे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण सगळेजण काही ना काही खरेदी करतायत. आम्हाला पण खरेदी करायची अजून, पण जरा चहाचा मूड झाला म्हणून चहा पितोय. हा, माहोल आहे माहोल आहे. हा हर्ष चांडेल, जवळपास आम्ही 6 वर्षापासून एकत्र आहोत, एकत्र आम्ही काम करतो व्हिडिओमध्ये. खूप खूप कमाल माणूस आहे आणि खूप म्हणजे कोणतेही शॉर्ट फिल्म असो, नाटक असो, काही असो, कोणतंही काम असो, कधीच कोणत्या कामाला नाही बोलणार. आम्ही चोर बाजार पूर्ण फिरतोय आणि आता आम्ही 2 शर्ट घेतलेले आहेत. हे 2 शर्ट घेतले ना रे, कितीला घेतले ते? 100 100 ला आम्ही 2 शर्ट घेतले, म्हणजे 200 रुपयाचे 2 शर्ट घेतले. तुम्ही बघू शकता पूर्ण मागे गर्दी आहे, या साईडला सुद्धा पूर्ण गर्दी आहे. घेतले नाही घेतले नाही, विचार करतोय. 2 आहेत, पांढरा आणि गुलाबी आहे. पण द्यायचे कोणाला हा प्रश्न. ससा नको, कॅन्सल ससा कॅन्सल. हा शोर बाजार अर्थातच चोर बाजार खूप वेळ फिरतोय, संपतच नाहीये. आणि माझे 2 मित्र पुढे, आपला बजेट मित्र मागे. हा आमचा बजेट संपत आहे, आमचा बजेट अजून खूप आहे, अजून खूप सारी खरेदी करायची असं ठरवलेलं आहे मित्रांनी. मी पण बघू काही मिळालं तर घेईन, पण अजून काही घेतलं नाहीये मी स्वतः तरी गर्दी. हा फुटेज घेतलेत, गर्दी खूप आहे, पण इथे
प्रत्येक वस्तूंची वेगवेगळी प्राइस, म्हणजे 50 रुपयापासून ते जास्त 1,000-1,500, प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी प्राइस आहे. आता जे शूज बघितले आपण ते पुमाचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे होते, वेगवेगळ्या कंपनीचे होते शूज, आणि त्याची प्राइस बाहेर बघायला गेलं तर खूप आहे. आणि फर्स्ट कॉपी आहे, 400 आहे, तर बार्गेनिंग करून तिथे 300 वगैरे मिळू शकते. नऊ वाजलेत आता, आणि आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या घरी जायला निघालेलो म्हणजे आम्ही पुन्हा रिटर्न शिर्डीला आलोय. खूप सारे फिरलो, पहिल्यांदाच गेलो चोर बाजारात, आणि आज खूप सारी शॉपिंग केलेली आहे मित्रांसाठी, म्हणजे त्यांनी त्यांच्या पैशाने त्यांच्यासाठी शॉपिंग केलेली आहे. हे महत्वाचं आहे. प्लीज व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. व्हिडिओ म्हणजे अर्थातच व्लॉग. आणि आपला अजून एक व्हिडिओ यूट्यूबला एक चॅनल आहे प्रथमेश पवार या नावाने, त्याला त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील, त्याप्रकारे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. सो गाईज, पुन्हा एकदा थँक्यू सो मच, बाय बाय.